महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्धमूर्तीची स्थापना। अच्छेदिनचे झाशे देणारे सत्ता परिवर्तनातून सच्चेदिन दिखावा। डॉक्टर माणकर 2567 अशोक विजयादशमी तर 67 धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरभरातील रॅली काढून उत्साहात साजरा करण्यात आला। त्याबरोबरच नागसेन नगरमध्ये नागसेन बुद्ध विहारात बुद्ध मूर्तीची प्रस्थापना करण्यात आली आहे। सुरुवातीला पंचशील त्रिसरण बुद्ध वंदना करून या विहारातून सामाजिक कार्य करणे नितांत गरजेचं आहे असं मत महामहिद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे अध्यक्ष भदंत आनंद महाथेरो यांनी व्यक्त केलंय। तर अच्छेदिनचे झाशे देणाऱ्याला सत्ता परिवर्तनातून सच्छेदिन दाखवणे आवश्यक आहे असं मत बुद्ध मूर्ती भेट देताना शिवसेना अंबरनाथ विधानसभा उपाध्यक्ष डॉक्टर जानू मानकर यांनी स्पष्ट केलंय। यावेळी अन्यायविरुद्ध संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विलास आंग्रे, राजू माने, मिलिंद थोरात, राहुल नरवाणे आदी सामाजिक राजकीय मान्यवरांनी मार्गदर्शनपर विचार प्रवर्तन केलंय। तर बौद्ध समाज संघटनांचे अध्यक्ष कैलास पळसपगार यांच्यासह किरण ओहाळ, शेखर ओहाळ, दादा सावंत, अतुल निकम, भगवान कांबळे, प्रणय रोकडे, गोपाळ कांबळे, विकास कांबळे आदी कार्यकर्त्यांनी तणमनधानाने सहकार्य केलंय। साहेब सांगा, या ठिकाणी एक कार्यक्रम पार पडलेला आहे बुद्ध विहाराच्या इथे, काय कार्यक्रम झाला, काय सांगाल आजच्या विजयादशमी निमित्तानं? आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागसेन नगर येथे एका बुद्ध विहारामध्ये बुद्ध मूर्तीचं अनावरण हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये आमचे बरेचसे नेते मंडळी, ज्येष्ठ पत्रकार दिलीपजी मालवणकर, आमचे राजूभाऊ माने, भीमसेनजी मोरे, विलास आंग्रे सर, बाळा देवरे आणि बुद्ध विहाराचे सगळे विश्वस्त या ठिकाणी जमलेले होते। सर्व महिला, पुरुष या सर्वांनी मिळून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा हा सोहळा पार पाडला। या दिनानिमित्त सर्वांनी एक संकल्प केला की या परिसरामध्ये चांगले दिन येण्यासाठी आणि या विधानसभेमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी सत्ता बदल हे आवश्यक आहे असा संकल्प या बुद्ध विहारामध्ये बुद्ध मूर्तीच्या स्थापनेनिमित्त सर्व समाजबांधवांनी घेतलेला आहे। त्यासाठी सर्व महिला आणि उपासक उपासिका या सर्वांनी मिळून हा संकल्प केला आहे की यावेळेस येणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्ता परिवर्तन करून हे जे अच्छेदिनवाले बोलत होते यांना धडा शिकवायचा आहे हा संकल्प जणू या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुभाष टेकडी परिसरात झालेला आहे। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।